Welcome student to the next lecture of calculus of several variables and the last lecture for the chapter first. So in this chapter we are going to discuss the first example, show that the function f of xy is equals to x square sine 1 upon x plus y square sine 1 upon y whenever x, y not equals to 0. If x not equals to 0, y is equals to 0, then our function is x square sine 1 upon x. If x is equals to 0 and y is not equals to 0, then our function will be y square sine 1 upon y. If both are 0, then our function is 0. म्हणजे दोघं 0 नसतील त्या केसमध्ये. जर दोघं 0 नसतील तर त्या केसमध्ये एक्स वाय चा प्रॉडक्ट पण काय असेल, नॉन झिरो. त्यावेळी हे फंक्शन असेल. जर एक्स नॉन झिरो असेल, वाय झिरो असेल तर हे फंक्शन, एक्स झिरो असेल, वाय नॉन झिरो असेल तर हे फंक्शन, आणि दोघं 0 असेल तर त्यावेळी हे फंक्शन यूज होणार आहे. आणि काय आपल्याला शो करायचं इज डिफरन्शिएबल ऍट 0 0. डिफरन्शिएबल शो करायचं म्हणजे आपल्याला डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन व्हेरीफाय करायची आहे. तर ती काय, वी हॅव टू व्हेरीफाय एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ 0 0 इज इक्वल्स टू एच इन टू एफ एक्स ऍट 0 0 प्लस के इन टू एफ वाय ऍट 0 0 प्लस एच इन टू फाय ऑफ एच के प्लस के इन टू साय ऑफ एच के. म्हणजे एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ 0 0 या फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. फाय आणि साय टेन्स टू 0 ऍज एच के टेन्स टू 0 0. सो we will require here fx and fy. So what is fx? We have given this is f. If we take its derivative, fx as a derivative घेतला तर इथे बघा, x ची टर्म नाहीये, इथे पण x ची टर्म नाही. म्हणजे या दोघ केस मध्ये डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, या केस मध्ये पण 0, या केस मध्ये पण 0 असणार. फक्त या दोघांचा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू मग, बिकॉज इथे आपल्याला काय लागणार आहे, एफ एक्स ऍट 0 0. सो इथे काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x साइन 1 अपॉन एक्स ऍज इट इज, देन मायनस, त्यानंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस 1 अपॉन एक्स, आणि 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह हे असं होईल ना, एक्स स्क्वेअर साईन 1 अपॉन एक्स. सो दिस इज 2x इन टू साईन 1 अपॉन एक्स ऍज इट इज, देन साईन एक्स साईन 1 अपॉन एक्स स्क्वेअर ऍज इट इज. ओके, इथे जे साईन येईल ते चेक करू आपण. नंतर साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस 1 अपॉन एक्स, आणि 1 अपॉन एक्स चा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो दिस एक्स स्क्वेअर गेट्स कॅन्सल, जो जस्ट रिमेन इज वॉट, मायनस कॉस 1 अपॉन एक्स. सो दिस इज मायनस कॉस 1 अपॉन एक्स एक्स, दिस इज 0. नाऊ एफ ऑफ वाय, ऍज हिअर इज नो टर्म ऑफ वाय, हिअर इज नो टर्म ऑफ वाय, सो देअर डेरिव्हेटिव्ह विल बी 0. सो डेरिव्हेटिव्ह फक्त ह्या आणि ह्या टर्मचा निघेल. सो एफ ऑफ वाय इज इक्वल टू 2y साइन, सिमिलरली याचा डेरिव्हेटिव्ह 2y साइन अपॉन साइन 1 अपॉन वाय मायनस कॉस 1 अपॉन वाय इफ वाय नॉट इक्वल्स टू 0. या केसमध्ये कारण की x ची टर्म नाहीच आहे ना, फक्त म्हणजे काय म्हणावं लागेल मग, वाय नॉट इक्वल्स टू 0. आणि सेकंड केस काय, इथे या केसमध्ये काय होऊन जाईल, सेम हेच फंक्शन यूज होईल ना, त्यामुळे या दोघांसाठी एकच आयडेंटिटी घेतलेली. इफ वाय नॉट इक्वल्स टू 0 आणि वाय जर 0 असेल तर त्यावेळी फंक्शनल व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, नाऊ आता इथे पुट करू, आधी एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ 0 0 ही साईड कन्सिडर करू, मग बघा इथं एफ एक्स ऍट 0 0, एफ एक्स ऍट 0 0, म्हणजे एक्स ची पण व्हॅल्यू 0 पुट करायची आणि वाय ची पण व्हॅल्यू काय पुट करायची, 0. बट जर एक्स
जीरो असेल तर त्यावेळी फंक्शन काय व्हॅल्यू घेणार आहे जीरो सो वी गेट हियर जीरो इफ वाय टेक्स द व्हॅल्यू जीरो देन आवर फंक्शन इज व्हॉट एफ ऑफ वाय झिरो झिरो कॅल्क्युलेट करायचं आहे ना आपल्याला तो इथे लागणार आहे म्हणून सो इथे काय वाय ची व्हॅल्यू झिरो आहे म्हणून फंक्शन कोणती व्हॅल्यू घेणार आहे झिरो सो एफ एक्स ऍट झिरो झिरो वी गेट झिरो एफ वाय ऍट झिरो झिरो वी गेट झिरो नाव कन्सिडर एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ झिरो झिरो सो व्हॉट वी गेट हियर एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल्स टू व्हॉट इज एफ ऑफ एच के जस्ट इथे काय करावं लागणार आहे आपल्याला एक्स एक्सच्या ठिकाणी एच आणि वायच्या ठिकाणी काय पुट करावं लागणार आहे आपल्याला के पुट करावं लागणार आहे कारण की इथे एच पण नॉन झिरो आहे के पण नॉन झिरो आहे म्हणजे एच के चा प्रॉडक्ट काय असणार आहे नॉन झिरो त्या केसमध्ये हे यूज होईल सो एफ ऑफ एच के इज एच स्क्वेअर साईन वन अपॉन एच प्लस के स्क्वेअर साईन वन अपॉन के नाऊ वॉट एफ ऑफ झिरो झिरो इज झिरो वेन एवर एक्स इज झिरो वाय इज झिरो देन एफ ऑफ झिरो झिरो इज अवर झिरो सो वी टेक हियर झिरो सो देर इज नो नीड टू राईट झिरो सो याला आपण कसं लिहू शकतो झिरो इंटू एच झिरो इंटू एच इज झिरो झिरो इंटू के इज झिरो आपल्याला माहिती आहे की एफ ऑफ एक्स झिरो झिरो कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आलेला आहे झिरो एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आलेला आहे झिरो म्हणजे एच इंटू झिरो प्लस के इंटू झिरो ह्या फॉर्म मध्ये आणावं लागेल ना आपल्याला सो झिरो इंटू एच प्लस झिरो इंटू के प्लस इथे काय एच इंटू फाय ऑफ एच के ना आपल्याकडे सो वी राईट लाईक दिस एच स्क्वेअरला कसं लिहू शकतो एच इंटू आणि रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये प्लस के आउटसाइड द ब्रॅकेट घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म इन साईड द ब्रॅकेट सो वी गेट लाईक दिस एच इंटू दिस इज एफ ऑफ एक्स झिरो झिरो दिस इज एफ ऑफ वाय झिरो झिरो एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के सो हियर फाय ऑफ एच के इज अवर आता काय शो करावं लागणार आहे फक्त फाय आणि साय कुठे जात आहे झिरो झिरो कडे ऍज एच टेंड्स टू झिरो खूपच इझी आहे दिस इज फाय ऑफ एच के इज एच साईन वन अपॉन एच आणि साय ऑफ एच के काय के साईन वन अपॉन के सो एच के टेन्स टू झिरो झिरो ना लिमिट एच के टेन्स टू झिरो झिरो आता माहिती इथे एच ची व्हॅल्यू हे साईन तर कुठून कुठे व्हॅरी होणार आहे मायनस वन टू वन मध्ये बट एच कुठे जातोय आपला टेन्स टू झिरो कडे म्हणजे झिरो इंटू मायनस वन टू वन मधली व्हॅल्यू ऑलवेज कुठे जाणार आहे झिरो कडे सिमिलरली के साय ऑफ एच के चं लिमिट घेतलं लिमिट एच के टेन्स टू झिरो झिरो के साईन वन अपॉन के सो के ची व्हॅल्यू झिरो कडे जाते तसं तसं ही व्हॅल्यू कुठे जाईल झिरो कडे आणि ही कुठे ऑसिलेट होईल मायनस वन टू वन मध्ये सो झिरो इंटू मायनस वन टू वन व्हॅल्यू काय घेणार आहे आपलं लिमिट झिरो हा ट्वेल्थचा प्रूफ आहे आपल्याकडे सिन्स आता बघा डिफरन्शियबिलिटीची डेफिनेशन काय झाली मग इथे सॅटिस्फाय झालेली आहे सिन्स डेफिनेशन ऑफ डिफरन्शियबिलिटी इज सॅटिस्फाईड Hence, f of xy is differentiable at origin. f of xy काय असणार आहे differentiable at origin. That is what we have to show. Now, next problems, an important one for the exam perspective. बघा मग using differentials, find approximate value of 101% ह्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला राहीलच दोन मार्क्सला असेल किंवा तीन मार्क्सला असेल मोस्ट ऑफ द टाइम दोन मार्क्स किंवा एक मार्क्सला तर 100% येतातच हे प्रॉब्लेम आणि खूपच इझी आहे जस्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे प्रॉब्लेम संपलाय तुमच्यासाठी काय कॅल्क्युलेट करायची ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची ओके स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट 1.02 स्क्वेअर प्लस 1.97 ब्रॅकेट क्यूब याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे कॅल्सीचा यूज न करता सो वी हॅव बाय डिफरन्शियल्स डिफरन्शियल्सने माहिती आपण आपल्याकडे हा फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इथे फॉर्म्युला जस्ट एच आणि के का लिहितो कारण की एच व्हॅल्यू काय असते झिरो असते बीची व्हॅल्यू काय असते
जीरो असते म्हणजे इथे काय असतो एपेक्स ऍट ए बी एफ ऑ ऍट ए बी फॉर्म्युला लक्षात असेल तर लगेच लक्षात येईल म्हणून इथे काय घेतलंय जेव्हा ए आणि बी नॉन झिरो असतील तर एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज इक्वल्स टू आधी काय घ्यायचो मायनस एफ ऑफ एच के घ्यायचो तर जस्ट इथे एफ ऑफ एच के प्लस एच इन टू एफ एक्स ऍट ए बी प्लस के इन टू एफ वाय ऍट ए बी ओके आणि फाय आणि साय कुठे जाणार आहे डायरेक्टली एच के टेन्स टू झिरो झिरो ला जातील तर फाय आणि साय पण कुठे जाणार आहे आपले झिरो ला सो देर इज नो नीड टू राईट दिस सो बघा आता फंक्शन तर माहिती होऊन जाईल आपल्याला फंक्शन काय होईल यावरनं बघा दिस इज अवर फंक्शन याला एक्स म्हणा म्हणजे काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस याला काय म्हणा वाय क्यूब होऊन जाईल ओके हे काय आपलं फंक्शन दिस इज अवर एफ ऑफ एक्स वाय बघा मग फंक्शन आहे आपल्याकडे काय काय लागणार आहे एच लागणार आहे ए लागणार आहे बी लागणार आहे के लागणार आहे ओके सो ह्या नंबर्सवर ना आपण ए आणि एच बी बी आणि के फाइंड आउट करणार आहे सो व्हॉट मग पहिला नंबर आहे त्याला काय लिहायचं ए प्लस एच इज इक्वल्स टू 1.02 पुन्हा एकदा लक्षात घे की हा फॉर्म्युला आपण राईट डाऊन केलेला आहे त्यावरनं फंक्शन आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब का कारण की पहिल्या टर्मला काय म्हणायचं याला एक्स मानायचं याला वाय मानायचं सो फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब होऊन जाईल खूपच इझी आहे नंतर पहिल्या नंबरला काय मानलंय आपण ए प्लस एच मग 1.02 जवळचा सगळ्यात जवळचा इंटीजर कोणता आहे सो दिस इज 1 आणि हा काय उरेल मग 1 प्लस 0.02 सो दिस इज अवर ए दिस इज अवर एच आले लक्षात सिमिलरली बी प्लस के ला काय म्हणायचं 1.97 सो विच वन इज नियरेस्ट इंटीजर टू 1.97 सो दिस इज 2 1.97 जवळचा इंटीजर सगळ्यात जवळचा कोणता आहे 2 सो आपल्याला ही क्वांटिटी ऍडजस्ट करण्यासाठी काय सबट्रॅक्ट करावं लागेल 2 मधनं -0.003 सो दिस इज अवर बी अँड दिस इज अवर के सो वी गेट हिअर 2 अँड वी गेट हिअर व्हॅल्यू ऑफ बी अँड के ज्यांना हे लक्षात आलं असेल हे लक्षात आलं असेल त्यांच्यासाठी प्रॉब्लेम संपलेला आहे जस्ट आता कॅल्क्युलेशनचा पार्ट उरणार आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स वाय तर आलंच असेल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब सो आता बघा काय काय लागणार आहे हे फाइंड आउट करायचं ना आपल्याला एफ ऑफ 1.02, 1.97 सो एफ ऑफ एच के कॅल्क्युलेट करता येईल एफ एक्स लागेल आणि एफ वाय लागेल ना आपल्याला सो डायरेक्टली एफ एक्स ऍट एक्स वाय म्हणजे याचा काय घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह सो वी गेट हिअर ऍज दिस इज द पॉवर ऑफ 1/2 सो 1/2 गेट्स पुढे येईल 1/2 इथे काय होईल इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब 1/2 -1 सो वी गेट हिअर -1/2 नंतर काय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि वाय क्यूबचा काय होऊन जाईल 0 बिकॉज वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स सो हा 2 आणि हा 2 काय झालेला आहे कॅन्सल झालेला आहे आणि हे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब ब्रॅकेट रेस टू -1/2 म्हणजे काय स्क्वेअर रूट आहे हे खाली येताना काय होईल पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट सो हा एक्स ऍज इट इज सो न्युमरेटर डिनॉमिनेटरला येताना काय होऊन जाईल पॉझिटिव्ह होऊन जाईल सो दिस इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब सिमिलरली एफ वाय एक्स वाय एफ ऑफ वाय ऍट एक्स वाय ला कॅल्क्युलेट केलेले 1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब रेस टू 1/2 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0 वाय क्यूबचा काय होऊन जाईल 3y² सो हिअर 3y² अपॉन अंडर रूट हा 2 ऍज इट इज हा काय होऊन जाईल खाली येताना पॉझिटिव्ह सो दिस इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब सो आता काय काय लागणार आहे आपल्याला इथे एफ ऑफ 1/2 लागेल इथे काय लागून जाईल एफ ऑफ एक्स 1/2 इथे काय एफ ऑफ वाय 1/2 एक मिस्टेक झाली होती इथे एफ ऑफ एच के नसणार एफ ऑफ ए बी असणार ओके सो बघा फॉर्म्युला अशा पद्धतीने तयार झालेली इथे ए ची व्हॅल्यू काय 1 आणि बी ची व्हॅल्यू किती 2 सो एफ ऑफ 1/2 प्लस एच इज काय 0.02
त्यानंतर एपेक्स ऍट 1 2, ए ची व्हॅल्यू काय 1 आहे आणि बी ची किती आहे 2 आहे ना. सो दिस इज 1 2 प्लस के काय आपला -0.03 एफ ऑफ वाय ऍट 1 2. सो आपल्याला काय काय लागणार आहे एफ ऑफ 1 2. सो एफ ऑफ 1 2 इज अंडर रूट फंक्शन काय आपल्याकडे एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब. सो हियर एक्स ची व्हॅल्यू किती 1 आहे, वाय ची व्हॅल्यू किती 2 आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 2 क्यूब. सो दिस इज अंडर रूट 9. सो दिस इज वी गेट हियर 3. नाऊ नेक्स्ट इज रिक्वायर्ड एपेक्स ऍट 1 2. सो दिस इज एपेक्स ऍट 1 2. जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स एज 1 अँड व्हॅल्यू ऑफ वाय एज 2. सो हियर वी गेट 1 upon under root 1 square is 1 प्लस वाय क्यूब दॅट इज 2 क्यूब दॅट इज 8. सो वी गेट हियर 1 upon root 9 इज इक्वल्स टू 1 upon 3. नाऊ वी हॅव टू फाइंड एफ ऑफ वाय ऍट 1 2. सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट एफ ऑफ वाय ऍट 1 2 इज इक्वल्स टू जस्ट पुट दी व्हॅल्यू वाय च्या ठिकाणी 2 पुट करा आणि एक्स च्या ठिकाणी 1 पुट करा. सो दिस विल बी 3 upon 2 अंडर रूट. सो हियर वी विल गेट व्हॉट 3 आणि वाय ची व्हॅल्यू किती इथे आपल्याकडे 2 आहे ना. सो वी गेट हियर 3 into 2 square. 2 square is 4 upon 2 as it is under root 1 square plus 2 cube. So this is 1 plus 8. So after removing square root we get here 3. So 2 into 3 is 6. 12 upon 6. So we get here 2. All the values we have calculated here. So f of 1 2 is 3. Put karat pakta value put karayche plus 0.02. Here fx at 1 2 is 1 upon 3 plus this is as it is f of y 1 2 is 2. So after calculating this we get here 2.9467. This is our approximate value. So we are taking here approximate sign. Now next problem is find the approximate value of 3.9 square into 2.05 plus 2.05 cube. So this will be our x and this will be our y. हा जर वाय तर हा पण काय असणार आहे वाय असणार आहे. ओके सो आवर फंक्शन विल बी एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्सचा काय म्हणजे स्क्वेअर इन टू वाय प्लस वाय क्यूब. नाऊ एफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या वायची टर्म आहे म्हणून इथे काय म्हणजे 0. सो दिस इज कॅन्सल. हिअर वी गेट हिअर यू आर टेकिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट हिअर 2xy. नाऊ एफ वाय ऍट एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट इथे पण वाय ची टर्म आहे इथे पण वाय ची टर्म आहे म्हणून काय वाय चा डेरिव्हेटिव्ह 1. सो जस्ट रिमेन इज एक्स स्क्वेअर प्लस हिअर वाय क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y square. सो फ्रॉम दिस व्हॉट 3.9. सो ए प्लस एच इज इक्वल्स टू 3.9. सो नियरेस्ट इंटीजर इज 4. सो टू ऍडजस्ट 3.9 वी हॅव टू सबट्रॅक्ट 0.1 फ्रॉम 4. सो वी गेट हिअर ए इज 4, एच इज -0.1. Now b plus k is equals to 2.05. so this is easier, 2 plus 0.05. so b is 2 and k is 0.05. so now we have to calculate 4 2. so we have to calculate f of 1 2, fx at 1 2, f at 1 2. so we can directly calculate this f of 4 2 is what, 4 square into 2 plus 2 cube. So we get here 40. Now fx at 40. इथे जस्ट काय x ची व्हॅल्यू 4 पुट करायची आणि y ची व्हॅल्यू 2. सो 2 into 4 8 8 into 2 16. सो वी गेट हिअर 16. नाऊ एफ वाय ऍट 4 2. x ची व्हॅल्यू 4 पुट केल्यानंतर 16 प्लस 2 स्क्वेअर इज 4. 4 into 3 is 12. 12 plus 16 is 28. नाऊ वी हॅव फॉर्म्युला f of a plus h comma b plus k is approximately equals to like this. So just put the value of a, b, h and k. So we get the formula like this and directly put the all the values of this and this. Okay, so we get this is 40 plus minus 0.1. this is
our 16 plus 0.05 f of y at 4 comma 2 is 28. So after solving this we get here 39.80. तुम्ही verify करण्यासाठी calculate verify करण्यासाठी तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. बघा कशा पद्धतीने थ्री पॉइंट नाइन म्हणजे काय, हा जवळपास कशाच्या जवळपास आहे, 3.9 फोरच्या, फोरचा स्क्वेअर 16, हा कशाचे नियर बाय आहे 2, सो दिस इज 2 प्लस इथे 2 क्यूब म्हणजे ओके या अशा पद्धतीने 32 प्लस 2 क्यूब किती 8, सो वी गेट हिअर 40, म्हणजे 40 नियर अबाउट अप्रॉक्सिमेटली आन्सर येते. सिमिलरली लास्ट एक्झाम्पल मध्ये पण असंच केलं होतं ना आपण. बघा हा कशाच्या जवळपास आहे 1च्या, 1चा स्क्वेअर काय येईल, आणि हा कशाच्या जवळपास आहे 2 क्यूब म्हणजे काय होईल 1 प्लस 8, सो इट विल बी जस्ट 3. मग 3च्या नियर अबाउट आन्सर होतं का, बघा 2.9467. सो दिस विल बी अवर अप्रॉक्सिमेट आन्सर. लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड अवर फर्स्ट चॅप्टर. सो व्यवस्थित प्रिपरेशन करा, यावर्षी एक्झाम होईलच, आणि या टाइपचे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहे, थेरम्स वगैरे सगळे व्यवस्थित करा. डिफरन्शियबिलिटी कशा पद्धतीने आपण शो करतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह शो केले, डिफरन्शियबिलिटी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशनचा थेरम इम्पॉर्टंट आहे. यावरचे एक्झाम्पल शॉज आणि एंग्स थेरम पैकी एक एक्झाम्पल 100% प्रॉब्लेम तर राहणारच आहे आणि एक्झाम्पल 100% असेल. अशा पद्धतीने हे नियर अबाउट 25 कमीत कमी 25 मार्क्सला विचारलं जाईल हे चॅप्टर. ओके, आणि पासिंगला तुम्हाला 24 लागतात. सो लक्षात घ्या की किती वेटेज आहे या चॅप्टरला. दॅट्स ऑल. थँक्यू.